Come towards session 14. In this session, we turn towards next product, cross product of two vectors. For that, let OA bar equal to A bar and OB bar equal to B bar, A bar and B bar be two non-zero vectors inclined and angle theta, then their cross product A bar cross B bar असा दाखवला जातो. A bar cross B bar read कसा करायचा, A bar cross C R O double S cross B bar, आणि याची डेफिनेशन आहे मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर इंटू साइन ऑफ एंगल इंटू एन कैप. वेर एन कैप, दिस इज द एन कैप, इज अ वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ, हा एन कैप असतो. हा एन कैप इज अ वेक्टर वेर एन कैप काय आहे, एन कैप आहे युनिट वेक्टर, आणि कसा आहे तो परपेंडिक्युलर टू बोथ ए बार एंड बी बार. युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ए बार एंड बी बार, आणि हीच तुमची डेफिनेशन आहे. कोणती, ए बार क्रॉस बी बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू साइन थीटा इंटू एन कॅप. एन कॅप हा वेक्टर आहे, हा स्केलर आहे, हा वेक्टर आहे, म्हणून याला आणखी एक नाव आहे वेक्टर प्रॉडक्ट. याच्यापासून मागच्या वेळेला संख्या मिळाली होती म्हणून स्केलर. इट इज आल्सो कॉल्ड वेक्टर प्रॉडक्ट. याला आणखी एक नाव दिलं मी वेक्टर प्रॉडक्ट. कसा आहे, समजा हा तुमचा वेक्टर ए बार आहे, याला अँटी क्लॉक वाईजने रोटेट केला, ही बी बार आहे, हा थंब, हा दोघांनाही ए बारला पण आणि बी बारला पण काय आहे, परपेंडिक्युलर आहे. राईट हँड थंब रूल, राईट हँड थंब रूल किंवा स्क्रू आहे, आपण स्क्रू असा या डायरेक्शन, ही तुमची डायरेक्शन आहे, इकून या डायरेक्शनला आपण कसतो, हा स्क्रूला जो स्क्रू ड्रायव्हर असतो हा हा काय आहे, दोघांनाही परपेंडिक्युलर आहे, हा म्हणजे तुमचा एन कॅप असतो. ओके, हा क्रॉस प्रॉडक्टचा बेसिक डेफिनेशन, ए बार क्रॉस बी बार. याला नाव देतो आणखी आपण वेक्टर प्रॉडक्ट नाव. आता एक एक रिमार्क बघूया. बी बार क्रॉस ए बार काय येईल, बाय डेफिनेशन तुमच्या समोर आहे मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू साइन ऑफ अँगल. ए बार आणि बी बार मधला थीटा आहे, तर बी बार आणि ए बार मधला काय येईल, निगेटिव्ह अँगल येईल इंटू एन कॅप. अँड विच इज इक्वल टू साइनला मायनस आला की मायनस आपण बाहेर घेतो, मायनस मॉड बी इंटू मॉड ए इज सेम ॲज ए इंटू बी एन कॅप. आणि ही पुन्हा कशाची डेफिनेशन आहे, मायनस ए बार क्रॉस बी बारची डेफिनेशन आहे. याचाच अर्थ काय आहे, इफ वी इंटरचेंज द ऑर्डर क्रॉस प्रॉडक्ट चेंजेस इट्स साइन. काय होतं, ऑर्डर चेंजेस साइन, ऑर्डर बदलली चिन्ह बदलतं, ऑर्डर चेंजेस साइन, म्हणजेच हा नॉन कॉमुटेटिव आहे. ए डॉट प्रॉडक्ट कॉमुटेटिव होता, हा कॉमुटेटिव नाही, नॉट कॉमुटेटिव आहे. ए बार क्रॉस बी बार हा नाही, क्रॉस प्रॉडक्टची क्रम बदलला चिन्ह बदलतं. ओके, देन नेक्स्ट कन्सेप्ट बघा, आपण एन मॉड घेऊया. ए बार क्रॉस बी बार पुन्हा तीच डेफिनेशन घेतोय मी. काय डेफिनेशन, मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू साइन थीटा इंटू एन कॅप, एक नंबर देतोय. दुसरा रिमार्क, मग दोन्हीकडचा मॅग्निट्यूड घेतला. ओके, तर ए ची मॅग्निट्यूड तीच येणार, बी ची मॅग्निट्यूड
तीच येणार साईनची मॅग्निट्यूड, साईनच येणार आणि एन कॅपची मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड ऑफ एन कॅप काय येणार, वन येणार, म्हणजे हा तुमचा फॉर्म्युला मिळणार. याच्यापासून दोन गोष्टी मिळतात. अँड देअरफॉर साईन थीटाची किंमत काय मिळाली बघा, मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी. काय मिळाला, साईन ऑफ अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. काय मिळाला तुम्हाला, साईन ऑफ अँगल बिटवीन ए बार अँड बी बार मिळाला. आणखी आल्सो 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 काय मिळाला, एन कॅप काय मिळतो बघा डेफिनेशनवरनं, एन कॅप ए बार क्रॉस बी बार अपॉन मॉड ए इंटू मॉड बी इंटू साईन थीटा. आणि याची किंमत काय आहे बघा, तुमच्याकडे आहे ए बार क्रॉस बी बार इक्वल टू मॉड ऑफ ए बी साईन थीटाची किंमत आहे मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. आणि याला आपण मॉड आहे म्हणून प्लस मायनस घेतो, प्लस मायनस. आणि हे काय आहेत, युनिट व्हेक्टर्स परपेंडिक्युलर टू बोथ. याच्यापासून काय मिळाला, दोघांनाही परपेंडिक्युलर असणारा युनिट व्हेक्टर मिळाला, युनिट व्हेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. आपल्या पहिल्याच्या भाषेत दॅट इज टू द प्लेन ऑफ, टू प्लेन ऑफ ए बार अँड बी बार. ए बार आणि बी बारच्या प्लेनला परपेंडिक्युलर पाहिजे, मग पाहिजे तेवढ्या मॅग्निट्यूडचा हा घेता येतो. अँड देअरफॉर व्हेक्टर ऑफ मॅग्निट्यूड, व्हेक्टर ऑफ मॅग्निट्यूड समजा यम पट पाहिजे, आल परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार जर काढायचं असेल तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, विच इज इक्वल टू यम इंटू एन कॅप. एक पाहिजे असेल तर यम इंटू ए बार क्रॉस बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. आणि एकापेक्षा जास्त पाहिजे असेल तर प्लस मायनस साईन द्या, मिळून जातील. अँड दिस इज द फॉर्म्युला. एन कॅप काय काय काढला, क्रॉस प्रॉडक्ट काढला, त्याच्यावरनं साईन ऑफ अँगल काढला, आणि युनिट व्हेक्टर काढून तो पाहिजे जेवढ्या मॅग्निट्यूडचा पाहिजे तेवढ्याने फक्त त्यांच्या युनिट व्हेक्टरला गुणा, तुम्हाला दोघांनाही परपेंडिक्युलर असणारा व्हेक्टर तेवढ्या मॅग्निट्यूडचा लेंथचा मिळू शकतो. इथपर्यंत आपण आलात. ओके, देन नाउ कम टुवर्ड्स पुढचा कन्सेप्ट, ए बार पॅरलल टू बी बार. दोन व्हेक्टर पॅरलल असतील किंवा कोलिनियर असतील तर ए बार क्रॉस बी बार काय येईल, याचा अर्थ अँगल काय येईल माहिती आहे ना, झिरो येईल. अँड साईन झिरोची किंमत काय आहे, झिरो आहे, म्हणजेच क्रॉस प्रॉडक्ट काय येतो, झिरो येतो. म्हणजेच काय करता येईल, इफ टू व्हेक्टर्स, इफ टू व्हेक्टर्स आर पॅरलल आर कोलिनियर देन क्रॉस प्रॉडक्ट काय येतो त्यांचा, झिरो येतो. हा एक कन्सेप्ट मिळाला. अँड देअरफॉर आणि मग मला सांगा, आय क्रॉस आय, जे क्रॉस जे आणि के क्रॉस के काय येईल माहिती आहे ना, झिरो येईल स्वतःशी, कारण स्वतःशी केलेला अँगल झिरो आहे आणि मग साईन झिरोची किंमत झिरो आहे. हा पहिला कन्सेप्ट. आल्सो ए बार परपेंडिक्युलर टू बी बार, त्यावेळेला थीटा किती आहे, 90 आहे, आणि साईन 90 किंमत काय आहे, 1 आहे. आणि मग अशा वेळेला ए बार क्रॉस बी बार काय येईल, मॅग्निट्यूड ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ बी साईन 90 इंटू ए कॅप
म्हणजे ए बी इंटू ए कॅप. एन कॅप काय आहे? युनिट व्हेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ. युनिट व्हेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ. दोघांनाही परपेंडिक्युलर असणारा तो काय आहे? युनिट व्हेक्टर आहे. मग जर तो युनिट व्हेक्टर असेल तर दोघांनाही परपेंडिक्युलर असणारा. अँड देअरफॉर मग मला सांगता आय क्रॉस जे, आय जे के काय आहेत? हा समजा आय आहे, एक्स ॲक्सिसचा हा जे आहे, हा के आहे, अँटीक्लॉकवाईज डायरेक्शन ही आहे. आय क्रॉस जे दोघांनाही परपेंडिक्युलर असणारा युनिट व्हेक्टर, के जे क्रॉस के दोघांनाही परपेंडिक्युलर असणारा युनिट व्हेक्टर, आय के क्रॉस आय दोघांनाही परपेंडिक्युलर असणारा युनिट व्हेक्टर काय? के क्रॉस आय जे. आणि याच्या उलट केलं तर चिन्ह बदलेल, जे क्रॉस आय मायनस के, के क्रॉस जे निगेटिव्ह व्हेक्टर मिळतील. आणि आय क्रॉस के इक्वल टू सॉरी मायनस जे, हा प्लस जे तर हा मायनस जे. अँटी क्लॉकवाईजने येणारा पुढचा व्हेक्टर हा नेहमी त्यांना परपेंडिक्युलर असतो. बघा पुन्हा, आय क्रॉस जे उलट्या केला तर मायनस के, जे क्रॉस के आय हा केला तर मायनस आय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह डायरेक्शन. अँड देअरफॉर आणि म्हणून मग आता यांचा जर उपयोग केला, जर मी समजा ए बार घेतला, ए बार इज ए वन आय प्लस ए टू जे प्लस ए थ्री के, अँड बी बार इज बी वन आय प्लस बी टू जे प्लस बी थ्री के, देन बघा ए बार क्रॉस बी बार कसा घेता येईल मला? कसा घेतो आठवतो ना? डिटर्मिनंट ऑफ, कारण तो काढण्यापेक्षा याने फास्ट ॲन्सर येतं. डिटर्मिनंट ऑफ आय जे के, कोएफिशिएंट ऑफ आय जे के ऑफ ए, ए वन ए टू ए थ्री बी वन बी टू बी थ्री, आणि सॉल्व करा, तुम्हाला हा वेक्टर मिळून जाईल. हा दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट आपण काढतो. ओके, इथपर्यंत आपण आलो. याच्यावरचे प्रॉब्लेम घेऊ आणि मग याचे ॲप्लिकेशन्सकडे जाऊ. ओके, सिंपल प्रॉब्लेम. इफ ए बार अँड बी बार आर टू वेक्टर्स गिवन, फाइंड ए बार प्लस बी बार क्रॉस ए बार मायनस बी बार. मग अगोदर आपण बेसिक व्हेक्टर शोधूया. पहिल्यांदा ए बार प्लस बी बार, व्हॉट इज ए बार? टू आय प्लस थ्री जे मायनस के, प्लस बी बार आय मायनस फोर जे प्लस टू के, किती येईल? टू आय प्लस आय थ्री आय थ्री जे मायनस फोर जे मायनस मायनस के प्लस टू के प्लस के, हा ए बार प्लस बी बार झाला. सिमिलरली ए बार मायनस बी बार काढा, ए बार सिमिलर टू आय प्लस थ्री जे मायनस के, आता मायनस करा म्हटल्यावर साईन चेंज होतील, मायनस आय मायनस मायनस प्लस फोर जे मायनस टू के, मी डायरेक्ट केला आहे. मग टू आय मायनस आय आय थ्री जे प्लस फोर जे सेवन जे मायनस के मायनस टू के मायनस थ्री के, एम आय करेक्ट? अँड देअरफॉर आपल्याला काय घ्यायचं आहे? यांचं क्रॉस प्रॉडक्ट, ए बार प्लस बी बार क्रॉस ए बार मायनस बी बार इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ आय जे पहिला रो के. ए बार प्लस बी बार आय जे के चे कोएफिशिएंट थ्री मायनस वन वन, आणि ए बार मायनस बी बार वन सेवन मायनस थ्री. कॅल्क्युलेट इट, यांचा गुणाकार थ्री
3 minus 7 into I cap minus minus 9 minus 1 into J cap plus 21 minus minus plus 1 into K cap, and which is equal to 3 minus 7 minus 4i minus 9 minus 1 minus 10 into minus plus 10j, 21 plus 1, 22k, and is your required answer. And here I have tumcha required answer baga. Simple problem. Okay. Putcha problem. Find unit vectors perpendicular to the vectors j plus 2k and I plus j. Ma apan ghyuya. Let the vectors la naav deuya. Pahila vector j plus k I ahe ka? Nahi. Ma jo nahi to 0 gya. I 0 I plus j plus 2k and b bar I ahe j. Yes, k nahi ahe. 0 k b given vectors. ओके आपल्याला काय काढायचं आहे युनिट वेक्टर मग फॉर्म्युला काय आहे एंड देयरफॉर युनिट वेक्टर्स परपेंडिकुलर टू बोथ ए बार एंड बी बार काय फॉर्म्युला ए बार क्रॉस बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार दोघांनाही परपेंडिक्युलर आणि वेक्टर्स पाहिजे असेल तर प्लस मायनस घ्या हा तुमचा फॉर्म्युला आहे मग देअरफॉर आपण काय शोधायचं आता पहिल्यांदा ए बार क्रॉस बी बार कसा डिटर्मिनंट पहिला रो आय जे के दुसरा ए चे कोएफिशियंट आयचा कोएफिशियंट 0 1 2 1 1 0 आता घ्या 0 मायनस 2 मायनस 2 इंटू आय जेला साईन निगेटिव्ह असतो 0 मायनस 2 म्हणजे मायनस मायनस प्लस 2 जे केला प्लस असतो 0 मायनस प्लस मायनस मायनस के मी डायरेक्ट घेतला आहे चेक करून बघा अँड देअरफॉर याची मॅग्निट्यूड पण बघा मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार कोएफिशियंट ऑफ आय स्क्वेअर कोएफिशियंट ऑफ जे स्क्वेअर कोएफिशियंट ऑफ के स्क्वेअर 3 अँड देअरफॉर unit vectors perpendicular to both A bar and B bar equal to plus minus n cap म्हणजेच कोण plus minus A bar cross B bar upon mod of A bar cross B bar plus minus minus 2i plus 2j minus k upon 3 and hence the formula. And म्हणून हा झाला तुमचा answer. Find vectors of magnitude 5 perpendicular to both A bar and B bar. We know that vector of magnitude M perpendicular to A bar and B bar equal to 5 N cap. Okay, vectors पाहिजे आहे मग प्लस मायनस 5 ए बार क्रॉस बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे 5 परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार हा तुमचा फॉर्म्युला आहे ओके मग याच्यात आपल्याला किमती टाकायची आहे मग देअरफॉर वी फर्स्ट फाइंड A bar cross B bar by simple manner I J K 2 1 minus 3
वन माइनस टू वन कोएफिशिएंट आय इंटू यांचा गुणाकार वन मायनस यांचा गुणाकार सिक्स इंटू आय कॅप मायनस टू मायनस आणि यांचा गुणाकार पुन्हा मायनस इंटू जे कॅप प्लस मायनस फोर मायनस वन इंटू के कॅप इफ यू सिम्प्लिफाय व्हॉट आय गॉट मायनस फाईव्ह आय मायनस फाईव्ह जे मायनस फाईव्ह के अँड देअरफॉर याची मॅग्निट्यूड काढा ए बार क्रॉस बी बार इक्वल टू अंडर रूट ऑफ कोएफिशिएंट ऑफ आय स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ जे स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ के स्क्वेअर 75 × 3 √3 अँड देअरफॉर युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ एन कॅप इक्वल टू ए बार क्रॉस बी बार अपॉन मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार ए बार क्रॉस बी बार इज दिस मायनस फाईव्ह कॉमन आय प्लस जे प्लस के अपॉन फाईव्ह रूट थ्री मीन्स मायनस आय प्लस जे प्लस के अपॉन रूट थ्री अँड देअरफॉर आपल्याला काय पाहिजे होता व्हेक्टर्स ऑफ मॅग्निट्यूड फाईव्ह युनिट्स अँड देअरफॉर व्हेक्टर्स ऑफ मॅग्निट्यूड्स फाईव्ह युनिट परपेंडिक्युलर टू बोथ इक्वल टू प्लस मायनस फाईव्ह एन कॅप मीन्स प्लस मायनस फाईव्ह इंटू मायनस इंटू ब्रॅकेट आय प्लस जे प्लस के अपॉन रूट थ्री म्हणजेच हा जर बाहेर घेतला तर प्लसच्या ऐवजी मायनस होईल मायनसच्या ऐवजी प्लस होईल इंटू ब्रॅकेट आय प्लस जे प्लस के अपॉन रूट थ्री का माहिती आहे ना प्लस मायनस 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 प्लस आणि हा झाला फाईव्ह इतक्या मॅग्निट्यूडचा दोघांनाही परपेंडिक्युलर असणारा वेक्टर आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. नेक्स्ट सिम्पल प्रॉब्लेम इज फाइंड साइन ऑफ अँगल बिटवीन द वेक्टर्स. मग काय फॉर्म्युला आठवतो ना साइन ऑफ अँगल बिटवीन द वेक्टर्स साइन थीटा इक्वल टू काय फॉर्म्युला मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार अपॉन मॉड ए इंटू मॉड बी हा फॉर्म्युला आहे. इथं वेक्टर दिलेले आहेत का नाही मग हियर लेट ए बार इक्वल टू आय मायनस टू के इम्प्लाईज इट्स मॅग्निट्यूड शोधून ठेवा किती आली रूट फाईव्ह बी बी बार जे मायनस फोर के अँड देअरफॉर इट्स मॅग्निट्यूड इक्वल टू वन प्लस 16 √17 अँड देअरफॉर ए बार क्रॉस बी बार कसा घेतो डिटर्मिनंट पहिला रो आय जे के सेकंड रो ए बारचे आय जे केचे सहगुणक जे नाही आहे जो नाही तो झिरो घ्या हिअर आय इज नॉट प्रेझेंट जे के सिम्प्लिफाय झिरो मायनस मायनस प्लस टू आय जेला निगेटिव्ह साईन असतो मायनस फोर मायनस झिरो मायनस मायनस प्लस फोर जे केला पॉझिटिव्ह असतं वन मायनस झिरो इंटू के करून बघा डोंट बिलीव ऑन मी माझ्यावर विश्वास ठेवू नका हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे डू युअर सेल्फ त्याचीही मॅग्निट्यूड काढा 4 + 16 + 1 √21 अँड देअरफॉर साईन ऑफ फ्रॉम वन एक नंबरमध्ये किमती टाका तुम्हाला काय आन्सर मिळालं
मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार रूट 21 अपॉन रूट 5 इंटू रूट 17। एम आई करेक्ट? रूट 21 अपॉन रूट 5 इंटू रूट 17 रूट एम इंटू रूट एन। ओके, रूट 21 अपॉन रूट दोनों कंबाइन करा 85 एंड विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आणि हा आहे तुमचा साइन ऑफ एंगल बिटवीन द गिवन टू वेक्टर्स। आणि असा हा छोटासा प्रॉब्लम, एक खूप छोटा आणि खूप छान प्रॉब्लेम आहे। डॉट प्रॉडक्ट दिलाय, क्रॉस प्रॉडक्ट दिलाय आणि तुम्हाला दोघांमधला अँगल विचारलेला आहे। ओके, मग आपण मानू लेट थीटा बी अँगल बिटवीन वेक्टर्स ए बार अँड बी बार। अँगल विचारला, अँगलच मानून घेतला। ओके, खूप सुंदर प्रॉब्लेम आहे। मग आता ए बार देअरफॉर बाय डेफिनेशन ऑफ ए बार डॉट बी बार काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू कॉस थीटा, अँगल थीटा मानला। म्हणजेच ए बार डॉट बी बारची किंमत किती आहे? 3 आहे। मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू कॉस थीटा इक्वल टू 3 दिलेला पार्ट आहे। आल्सो अँड बाय डेफिनेशन ऑफ क्रॉस प्रॉडक्ट ए बार क्रॉस बी बार मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू साईन थीटा इंटू एन कॅप अँड विच इज इक्वल टू काय दिलंय तुम्हाला? मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू साईन थीटा इंटू एन कॅप आणि ए बार क्रॉस बी बार काय आहे? 2i + j + 2k। ओके, दोन्ही बाजूचा काय घ्या? मॉड घ्या। देअरफॉर मॉड ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू साईन थीटा इंटू एन कॅप इक्वल टू, याचा मॉड म्हणजे लेंथ येईल, काय येईल? 4 + 1 + 4। एम आय करेक्ट? अँड दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ ए ए मॅग्निट्यूड ऑफ बी ॲज इट इज, साईन थीटा ॲज इट इज, इट इज अगेन 3, कारण मॉड एन कॅप काय आहे? युनिट व्हेक्टर आहे आणि त्याच्यामुळे त्याची मॅग्निट्यूड काय आहे? 1 आहे। ओके, 1/2 करा किंवा 2/1 अँड देअरफॉर बाय इक फ्रॉम 1 अँड 2 1 आणि 2 वरून दोन्ही किमती सेम आहे। म्हणजेच काय? मॉड ए मॉड बी कॉस थीटा इज सेम ॲज मॉड ए इंटू मॉड बी इंटू साईन थीटा, सारखा पार्ट कट करा कारण लेंथ आहे। काय आला? साईन अपॉन कॉस टॅन थीटा। एम आय करेक्ट? काही चुकलं माझ्याकडनं? इज समथिंग मिस्टेक फ्रॉम मी? काही चुकलं आहे का बघा? अँड देअरफॉर कोणत्या अँगलला किंमत आहे? ही इम्प्लाईज थीटा इक्वल टू काय आहे? पाय बाय 4 आहे। जर समजा ए बार डॉट रूट 3 दिली असती तर काय आलं असतं? 1/√3 म्हणजे 60 किंमत आली असती टॅनची। बघूया, सध्या तरी याचं सिच्युएशनमध्ये हे ॲन्सर आहे। ओके, इन नेक्स्ट सेशन वी शी नेक्स्ट पार्ट।